एकीकडे मुंबई आणि राज्यभरात लशीसाठी प्रतीक्षा करावी लागते, तर दुसरीकडे नवी मुंबईत मात्र कोरोना रिपोर्टसाठीच वेटिंगला राहावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. जवळपास 10,000 चाचण्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचं धक्कादायक वास्तव या निमित्तानं समोर आलंय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. नवी मुंबईत कोरोना रिपोर्टसाठी वेटिंग, 10,000 चाचण्यांचे अहवाल प्रलंबित. महापालिकेला कोरोनाचं गांभीर्य नाही. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण घटलेत, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या चाचण्याच कमी होत असल्याचं वास्तव समोर आलंय. त्यातच आता कोरोनाच्या रिपोर्टसाठीही वेटिंग करावी लागत असल्याचं पाहायला मिळतंय. सुमारे 10,000 चाचण्यांचे अहवाल प्रतीक्षा यादीत असल्याचं समोर आलंय. कोविड करिता स्वॅब घेतल्यानंतर 24 तासांमध्ये त्यांचे अहवाल येणं बंधनकारक आहे. मात्र गेल्या 10 दिवसांपासून तब्बल 10,000 लोकांच्या कोविड चाचण्यांचे अहवाल त्यांना प्राप्त झाले नाहीत. 20 एप्रिलला 3,513 चाचण्यांचे अहवाल प्रलंबित होते. 21 एप्रिलला 5,432 चाचण्यांचे अहवाल प्रलंबित होते. 22 एप्रिलला 5,991 चाचण्यांचे अहवाल वेटिंगला होते. 23 एप्रिलला 8,041 चाचण्यांचे अहवाल वेटिंगला होते. 24 एप्रिलला 9,085 चाचण्यांचे अहवाल वेटिंगला होते. 25 एप्रिलला 8,743 चाचण्यांचे अहवाल वेटिंगला होते. 26 एप्रिलला 8,915 चाचण्यांचे अहवाल वेटिंगला असल्याचं पाहायला मिळालं, तर 27 एप्रिलला 9,247 चाचण्यांचे अहवाल वेटिंगला होते. ही संपूर्ण परिस्थिती पाहता नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन करतंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई.